आपल्या या चॅप्टरमध्ये सूट रिबेट कमिशन संदर्भामध्ये तिसरा प्रकार आहे रिबेट. त्या रिबेटच्या संदर्भामध्ये उदाहरण दिले आपल्याला महात्मा गांधी जयंती निमित्त खादी ग्रामोद्योग मंडळाने खादी कपड्यांच्या खरेदीवर 12% सूट जाहीर केली. दुकानदाराने दिवसभरात 725 रुपये दराने 12 बेडशीट्स, 90 रुपये दराने 65 मीटर कापड, 40 रुपये दराने 30 टोप्या विकल्या तर दुकानदारास किती रुपये रिबेट मिळाले असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. सूट आणि रिबेट तसं पाहिलं ते एकाच प्रकार संज्ञा आहे, पण त्यामध्ये असणारा फरक जो आहे, सूट जी असते ती दुकानदार प्रत्यक्ष ग्राहकाला देत असतो आणि रिबेट हे ग्राहकांना सुटी संदर्भात मिळत असतं, पण जी काही सूट दुकानदारने दिली आहे ती रिबेटच्या स्वरूपामध्ये शासनाकडनं त्या व्यापाऱ्याला मिळत असते. ती रिबेट आपल्याला या ठिकाणी काढायची. मग दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या पद्धतीच्या बेडशीट्स, कापड आणि टोप्या अशा विक्री केलेल्या आहेत. मग बेडशीट किती आहे? 12, 725 रुपये दराने. म्हणजे या ठिकाणी रिबेट काढण्यासाठी आपल्याला एकूण दिवसभरामध्ये जी काही दुकानदारानं विक्री केलेली आहे ती मिळावी लागणार आहे. म्हणून पहिला कदम 12 बेडशीट्स ची किंमत बरोबर 12 गुणिले दर काय आहे 725 गुणाकार करून घेऊया. 12 × 7 = 6 / 24 = 6 + 3 = 84 + 87 = 84. म्हणजे या ठिकाणी 12 बेडशीट्स ची एकूण किंमत किती मिळाली? 8700 रुपये. त्याप्रमाणे काही कापड विकले 65 मीटर, म्हणून 65 मीटर कापडाची किंमत बरोबर 65 × काय दर आहे? 90 रुपये. म्हणून 90 हा गुणाकार या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. एकच स्थान जर 0 आहे तसंच ठेवला, पण 9 गुणून घेऊया. 9 × 5 = 45, 5 × 4 = 954, 58. म्हणजे कापड 5850 रुपयांचं विकलंय. तिसरा भाग आहे पहा, टोप्या विकल्या 30, म्हणून 30 टोप्यांची किंमत बरोबर 30 × काय दर आहे? 40. म्हणून 30 × 40 बरोबर 2 0 आहे, तसेच 3 × 12 म्हणजे 1200 रुपयांच्या टोप्या विकल्यात. असे एकूण आपल्याला किती विक्री झाली दिवसभरामध्ये, म्हणून या ठिकाणी काय द्यावं लागेल? 3 बेरीज, म्हणून एकूण बरोबर 0 0 0 0 0 5 0 5 7 8 15 15 2 17 1 8 5 13 14 15 म्हणजे ठिकाणी 15750 रुपयांची एकूण विक्री त्या ठिकाणी दुकानदाराने केलेली आहे. मग त्या एकूण विक्रीवरती 12% सूट जाहीर केलेली महात्मा गांधी जयंती निमित्त, म्हणून रिबेट बरोबर एकूण किंमत गुणिले सेकडा रिबेट अशा पद्धतीच्या सूत्राचा विचार करावा लागेल.
गावेळी एकूण किंमत किती झाली? 15,750 गुणिले सेकडा बारा म्हणजे 12/100. सामायिक घटकांचा लोक शून्याला शून्य गेला. या 10 ना आपण याला भागून घेऊ शकतो. 10 एक 10 10 एक 10 खाली 5 राहिले 57 म्हणजे 10 5 50 सात शिल्लक राहिले 75 10 7 70. आता अंक पुढे नाहीये, 5 शिल्लक आहे म्हणून दशांश चिन्हानंतर 10 5 50 म्हणजे काय राहिले शिल्लक? 157.5 गुणिले 12. हा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. 157.5 गुणिले 12 म्हणजे 60 46 6 12 7 84 6 90 84 9 12 5 60 60 9 69 44 6 12 1 12 6 11 म्हणजे या ठिकाणी 18,900 गुणा करावा आहे. पण दशांश चिन्हानंतर एक स्थळ आहे म्हणून ते दोन्ही शून्यांच्या मध्ये दशांश आहे म्हणजे गुणाकार किती झाला? 1,890 1,890 हे रिबेट मिळालंय. आपल्याला रिबेटच विचारलाय. पर्यायामध्ये बघूया. पहिला पद आहे 1,980 विसंगत आहे. दुसरा आहे 1,891 तो सुद्धा विसंगत आहे. तिसरा आहे 1,892 तो सुद्धा विसंगत आहे. चौथा पर्याय आहे 1,890 या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे यामध्ये अचूक पर्याय क्रमांक 4 या उदाहरणाचं उत्तर असणार आहे. दुसरा एक उदाहरण आपण या ठिकाणी बघूया.